लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच गोपीनाथ गडावरती येत आहेत. परळीमध्ये जंगी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. 11 क्विंटलचा हार या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. पांगरी ग्रामस्थांच्या वतीनं हा हार बनवण्यात आलेला आहे. खरंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेले सगळे कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी इथं आलेले आहेत. परळी सज्ज झालेली आहे. या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याकडून हे स्वागत करण्यात येणार आहे. कशा पद्धतीचं स्वागत आहे, दरवर्षीचा पॅटर्न असतो तुमचा स्वागताचा, पंकजा मुंडेंचं आता काही वर्षानंतर पहिल्यांदा स्वागत करताय. नाही, पंकजाताईंचं काही वर्षानंतरचं स्वागत असं नाही, कायमचं एक आदर असतो, स्थान, एक प्रेम असतं, एक भावाचं बहिणीसाठीचं प्रेम आहे. आपण जसं बघतोय की 14 वर्षानंतर आज ताई आणि साहेब एकत्र आलेत, तेच एक कारण, एक महायुतीचे उमेदवार आहेत आणि तोच प्रयत्न राहील की असंख्य आपलं जसं पॉसिबल होईल किंवा जसं जमेल आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं स्वागताची तयारी. जसं तुम्ही बघता 11 क्विंटलचा हार आहे 50 फुटाचा, एक जय्यत एक छोटस एक पांगरी ग्रामपंचायतच्या वतीनं जे आम्हाला जमतं तेवढ्या प्रमाणात करतो. जेसीबी किती आहेत आणि कशा पद्धतीने फुलांची? 20 जेसीबी आहेत. एक मनोभावनी भावना आहे. 14 वर्षाचा जो भावा बहिणीचा जो वनवास होता किंवा जो दुरावा होता तो कुठंतरी एकत्र करायचा प्रयत्न आहे. भाजपचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र येऊन काम करतील. आता भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतीलच, खरं ताई आणि साहेब ताईंचे आणि साहेबांचे कार्यकर्ते नक्कीच एकत्र येऊन काम. एकूणच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते दोन्ही एकत्र येऊन, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं मनोमिलन झालेलं आहे, त्यानंतर पहिल्यांदाच गोपीनाथ गडावरती येत आहेत, त्यासाठीची जय्यत तयारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विष्णुबुर्गे, G24 तास, पांगरी, बीड.